मित्रांनो, एखादी प्रियसी सुद्धा आपल्या प्रियकराच्या आगमनाची जेवढ्या आतुरतेनं वाट पाहत नसेल त्यापेक्षाही जास्त उत्सुकतेनं आज बादशहा औरंगजेब शिवाजी राजेंच्या येण्याची वाट पाहत होता। नमस्कार। नमस्कार मित्रांनो। मित्रांनो, दलिंदरपणा हा एखाद्या व्यक्तीचाच गुण असतो। मग त्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे, ती व्यक्ती कुठल्या पदावर विराजमान आहे किंवा ती व्यक्ती किती शिकलेली आहे याच्याशी त्याच्या दलिंदरपणाचा काही एक संबंध नसतो। बादशहा औरंगजेब मुघल सम्राट होता। त्यावेळच्या जगातला तो सर्वात श्रीमंत व्यक्ती होता, पण तरीही तो एक व्यक्ती म्हणून एक महादलिंदर, अतिशय तुसडा आणि अत्यंत विषारी अशा स्वभावाचा होता। औरंगजेबाचा पणजोबा म्हणजे बादशहा अकबर हा तसा अशिक्षित बादशहा होता, पण तो एक सुसंस्कारी राजकारणी होता। महाराणा प्रताप हे बादशहा अकबराचे कट्टर वैरी होते आणि त्यांनी कधीही बादशहासमोर शरणागती पत्करली नव्हती। पण तरीही अकबर बादशहानं आपल्या या कट्टर शत्रूविषयी कधीही आपल्या दरबारात अपशब्द वापरले नव्हते। बादशहा अकबर नेहमी महाराणा प्रतापांचा उल्लेख अतिशय आदरानं करायचा, त्यांची स्तुती करायचा। या उलट औरंगजेब अतिशय उच्च शिक्षित होता। त्याला बऱ्याच भाषांचं शिक्षण मिळालेलं होतं। कुराण तर त्याला तोंडपाठ होतं। पण असा औरंगजेब बादशहा आपल्या शत्रूंचा उल्लेख शिव्या दिल्याशिवाय करत नसायचा। आणि शिवाजी राजांबद्दल तर त्याला प्रचंड राग होता। शिवाजी राजांचं नुसतं नाव जरी काढलं तरी कुत्ते की औलाद, काफर बच्चा, पहाडी चुहा आणि असेच अनेक अपशब्द तो शिवाजी राजांबद्दल वापरायचा। शिवाजी राजांना तो दीन दुश्मन समजायचा। तसं भोसले घराण्याच्या पराक्रमाचा इतिहास मुघलांसाठी काही नवीन नव्हता। शिवरायांचे वडील शहाजी राजे 1636 साली जेव्हा निजामशाहीची पुनर्स्थापना करून त्यासाठी लढत होते, त्यावेळी माहुलीच्या विळख्यात अडकल्यामुळं मुघलांसोबत आणि विजापूरच्या आदिलशहासोबत शहाजी राजांना माहुलीचा तह करावा लागला होता। पण तरीही यावेळी शहाजी राजांना बादशाह शहाजहान तसंच विजापूरचा वजीर रणदौला खान ह्या दोघांनीही अत्यंत सन्मानाची वागणूक दिली होती। इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हणतात ते उगाचच नाही। 1636 साली झालेल्या माहुलीच्या तहाच्या आधारावरच पुरंदरचा 1665 सालचा तह झालेला होता। 29 वर्षांपूर्वी माहुलीच्या कराराच्या वेळी मुघल बादशहा शहाजहानकडून शिवाजीराजेंचे वडील शहाजीराजे यांना जी मान सन्मानाची अदबीची वागणूक मिळाली होती तशीच वागणूक आता पुरंदरच्या तहानंतर बादशहा औरंगजेबाकडून आपल्याला दिली जाईल अशी शिवाजीराजांची रास्त अपेक्षा होती। आग्र्याचा दरबार शाही वैभवानं अगदी झगमगून गेलेला होता। बादशहाच्या चांद्रमासी वाढदिवसानिमित्त आज सकाळीच बादशहाची सुवर्ण तुला करण्यात आली होती आणि बादशहाच्या वजना इतक्या सोन्याचं दान गोरगरिबांना आणि फकीरांना करण्यात आलं होतं। याशिवाय कित्येक शेर भरतील इतके मूल्यवान खडे रत्न गरिबांना दान करण्यात आले होते। घुसलखान्याचा हा तिसरा दरबारही अत्यंत वैभवशाली होता। तो नखशिखांत सजवला गेला होता। छतावर शेकडो झुंबर लटकत होती आणि त्या झुंबरांमध्ये अनेक दिवे झगमगाट पसरवत होते। उंची 17 फवारे मारले गेल्यामुळं सर्वत्र सुगंधाचा घमघमाट होता। बादशहाचं सिंहासन पूर्णपणे शुद्ध सोन्यात बनवलेलं होतं आणि ते संगमरवरी छज्जात ठेवलेलं होतं। त्या सिंहासनाकडे पाहून असं वाटत होतं की जणू ते सिंहासन हवेतच तरंगतंय। बादशहा हा स्वर्गीय असतो, स्वर्गाचा प्रतिनिधी असतो असं भासवायचा त्या दरबाराचा प्रयत्न होता। त्यामुळंच तसं संगमरवरी बांधकाम हे जाणून बुजून करण्यात आलेलं होतं। बादशहाच्या सिंहासनाजवळच एक सोन्याचं बाक ठेवलेलं होतं आणि त्या बाकावर अनेक सुंदर रत्नजडीत ढाली, रत्नजडीत खंजीर, सुंदर कलाकुसर केलेल्या मॅनातल्या तलवारी तसंच भाले आणि अशाच किमती वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या। तसंच सिंहासनाजवळ अत्यंत सुशोभित अवस्थेत
मुघल राजसत्तेची अनेक चिन्ह मांडण्यात आली होती. त्यामध्ये मुघलांचं छत्र सायबान म्हणजे शाही पंखा, कौकुबा हा मुघलांचा ध्वज, समशाह म्हणजे मुघलांची सूर्यमुद्रा इत्यादी अनेक चिन्हांचा समावेश होता. औरंगजेबाच्या सिंहासनाजवळ दुतर्फा त्याचे अंगरक्षक उभे होते. अंगरक्षकांनी आपल्या अंगावर चिलखत चढवलेली होती आणि ते सर्व शस्त्रधारी होते. आणि उंचावर असणाऱ्या त्या संगमरवरी छज्जा ठेवलेल्या पूर्ण सोन्याच्या सिंहासनामध्ये रेशमी गादीवर औरंगजेब बादशाह विराजमान झालेला होता. औरंगजेब बादशाह दिसायला कसा होता? गोरी सतेज अंगकांती, चित्त्यासारखे करडे आणि भेदक डोळे, मजबूत शरीरयष्टी, रुंद कपाळ, सरळ नाक. आणि यावेळी औरंगजेबानं त्यांचा तो मुघलांचा प्रसिद्ध बादशाही किमोश घातलेला होता. या किमोशवर रत्नजडित शिरपेज, जेग आणि सरपट्टी ही होती. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून अतिशय आश्चर्य वाटेल की मुघल बादशहाच्या औरंगजेबाच्या डोक्यावर असणाऱ्या त्या किमोशची किंमत त्या काळी सुद्धा 50 ते 60 लाख रुपयांची होती. आणि आणखीन एक गोष्ट ह्या किमोशशी निगडीत तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी औरंगजेब बादशाह संपूर्ण दख्खन काबीज करायची, मराठ्यांचं स्वराज्य बुडवायचं ह्या निर्धारानंच दख्खनमध्ये उतरला होता आणि रामशेज किल्ल्याजवळ त्याला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला, तेव्हा त्यानं रागानं हा 50-60 लाखांचा किमोश उचलून जमिनीवर आदळला होता. आणि त्याच वेळी अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत संभाजी राजांचा मी नायनाट करणार नाही तोपर्यंत हा किमोश पुन्हा मी डोक्यावर धारण करणार नाही. आणि मित्रांनो, पुढचे 7.5 वर्ष औरंगजेबाला बोडक्या डोक्यानंच हिंडावं लागलं होतं किंवा अत्यंत साधारण असा किमोश डोक्यावर घालावा लागला होता. यावेळी बादशहानं आपल्या अंगावर भरजरीत वस्त्र परिधान केली होती आणि औरंगजेबाच्या गळ्यामध्ये हिऱ्या मोत्यांचे अलंकार घातलेले होते. आपल्या उजव्या हातात नेहमीप्रमाणे औरंगजेबानं तसबीह म्हणजे जपमाळ धरलेली होती. ज्यावेळी कुंवर रामसिंह शिवाजी महाराजांना घेऊन गुसलखान्याच्या दरबाराच्या दरवाजात पोहोचले तेव्हा ते दोघही घामानं डबडबलेले होते आणि धावपळ केल्यामुळं त्यांचे ऊर धपापतच होते. आतापर्यंत गुसलखान्याच्या तिसऱ्या दरबारातलं कामही जवळपास निम्म्यापर्यंत उरकत आलेलं होतं. आतापर्यंतच्या प्रवासाचा शिनवटा, झालेली धावपळ, झालेली गैरसोय आणि मे महिन्यातलं आग्र्याचं प्रचंड भयंकर असं ऊन, याशिवाय काल दुपारपासून महाराजांकडे केलं गेलेलं दुर्लक्ष, महाराजांना मिळत असणारी अपमानास्पद कमी दर्जाची वागणूक, यामुळं महाराज फार कावलेले होते. गुसलखाना दरबाराच्या जवळ आल्यानंतर कुंवर रामसिंहानं तिथल्या राजदरबाराला आम्ही आलो आहोत अशी बादशहाला वर्दी देण्यासाठी सांगितलं. आणि मग औरंगजेबाची कान जी बातमी ऐकण्यासाठी केव्हाचे आतुर झाले होते ती बातमी त्याला ऐकायला मिळाली. शिवाजी राजे त्याच्या गुसलखान्याच्या दरबाराजवळ आले होते आणि आत यायची परवानगी मागत होते. मग औरंगजेबानं आपला एक महत्वाचा वजीर असद खान याला शिवाजी राजांना मोठ्या सन्मानानं गुसलखान्याच्या दरबाराच्या दरवाजापासून बादशहाकडं आणण्यासाठी पाठवलं. मग त्यानुसार वजीर असद खान महाराजांना सामोरं गेला. त्यानं महाराजांचं औपचारिक स्वागत केलं आणि मोठ्या अदबीनं तो महाराजांना गुसलखान्याच्या दरवाजापासून थेट बादशहाकडं घेऊन आला. मित्रांनो, कुणालाही बादशहाच्या काही जास्त जवळ जाता येत नव्हतं. बादशहापासून नेहमी एक सुरक्षित अंतर ठेवूनच वागावं लागायचं. तसं मुघल दरबाराचा तो रीतिरिवाजच होता. महाराज बादशहा समोर आले. सह्याद्रीचा हा बाणेदार सिंह आणि त्या सिंहाचा 9 वर्षांचा छोटासा तेजस्वी चावा आता मुघल बादशहा समोर उभे होते. आणि यावेळी महाराजांनी बादशहाला 3 वेळा मुजरा केला. हो मित्रांनो, इतिहासात स्पष्ट नोंद आहे की महाराजांनी यावेळी बादशहाला 3 वेळा मुजरा केला. तसं तर मित्रांनो, मुघल दरबारात कुर्निसात करण्याची पद्धत होती. मित्रांनो, कुर्निश किंवा कुर्निसात म्हणजे खांद्यापासून हात हलवणे आणि मुजरा म्हणजे फक्त कोपरापासून हात हलवणे. कुर्निश करणं म्हणजे जास्त सन्मान देणं.
काही इतिहासकार असे म्हणतात की महाराजांनी यावेळी औरंगजेब बादशहाला कुर्निश केला नाही त्यामुळे औरंगजेब बादशहा रागावलेला होता। पण मित्रांनो ह्या गोष्टीत काहीही तथ्य नाही, कारण महाराजांचा जो अपमान करायचा प्रयत्न औरंगजेबाने चालवला होता तो कालपासूनच चालवलेला होता, आणि काल तर कुठल्याही कुर्निश किंवा कुठल्याही रीतिरिवाजाचा काहीही संबंधच नव्हता। औरंगजेबाने ह्यावेळी चक्क महाराजांकडे दुर्लक्षच केलं। महाराजांना औरंगजेबाकडून अत्यंत तुसडेपणाची वागणूक मिळाली, कारण मित्रांनो औरंगजेबाचा स्वभावच मुळात महादलिंदरपणाचा होता। तो स्वतःला अतिशय श्रेष्ठ समजायचा आणि बाकीच्या सगळ्यांना तुच्छ समजायचा। आपल्या डोक्यात असणारी इस्लाम धर्माची अति उजवी वहाबी हनाफी तुर्की विचारसरणी जगामध्ये पसरवणं, संपूर्ण आयुष्याला जिहाद मानणं असे त्याचे टोकाचे विचार होते। त्यामुळं इतर सगळ्यांना तो अतिशय तुच्छ समजायचा। त्यानं शिवाजी महाराजांना पाहून कुठलंही स्मितहास्य, कुठलीही ओळख किंवा कुठल्याही भावना दाखवल्या नाही, आणि हा औरंगजेबाकडून झालेला राजशिष्टाचारांचा भंग होता। यावेळी निदान त्यानं स्मित हास्य जरी केलं असतं, महाराजांची आस्थेनं विचारपूस जर केली असती तर महाराजांना फार बरं वाटलं असतं। महाराज आपली सगळी नाराजगी विसरले असते। पण यावेळी औरंगजेबानं उलटाच प्रकार केला। आपल्याकडं आलेल्या पाहुण्याला सन्मानाची मानाची वागणूक न देता त्यानं उलट त्या पाहुण्याकडं, त्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीकडं म्हणजे शिवाजीराजांकडं साफ दुर्लक्ष केलं। नवे नवे तुच्छतेचा दृष्टी कटाक्ष सुद्धा टाकला, कुठल्याही भावना दाखवल्या नाही। शिवाजीराजांना हा बसलेला एक जबरदस्त धक्काच होता। मुघल बादशहा या फार मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती असला मूर्खपणा, असला बालिशपणा, असला पोरकटपणा करू शकेल अशी शिवाजी महाराजांनी कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती। महाराजांच्या सगळ्या अपेक्षांचा चक्का चूर झालेला होता। पण औरंगजेब मात्र आपल्याच घमेंडीत चूर होता। त्यानं जाणून बुजून पुन्हा एकदा महाराजांचा अपमान केला होता। पण तरीही महाराजांनी संयम बाळगत बादशहा समोर प्रथेनुसार नजराणा सादर केला। महाराजांनी यावेळी औरंगजेब बादशहा समोर प्रथेनुसार 1000 रुपयांचा सदका, 2000 रुपयांचा निसार आणि 5000 रुपयांची रोख रक्कम नजर म्हणून बहाल केली। एकूण 8000 रुपये महाराजांनी दिले। तसंच ह्यावेळी छोट्या शंभूराजेंनीही औरंगजेबाला 3 वेळा मुजरा केला, आणि शंभूराजेंनीही आपल्या हातानं बादशहाला 500 मोहरांचा सदका, 1000 मोहरांचा निसार आणि 2000 मोहरा नजर म्हणून दिल्या। म्हणजे शंभूराजांनी एकूण बादशहाला 3500 रुपयांची रक्कम दिली। आता मित्रांनो महाराजांची साहजिकच अपेक्षा होती, आता तरी बादशहा आपल्याला प्रति नजराणा देईल, आपल्याकडे स्मित हास्य करल, आपल्याला काही मैत्रीची चिन्ह दाखवल आणि आपल्यावर कृपा असल्याचा आपल्याला दिलासा देईल। पण औरंगजेब अगदी सापासारखा थंड होता, अजगरासारखा सुस्त होता, एखाद्या बत्थड रेड्यासारखे त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही कसल्याही प्रकारचे भाव नव्हते। उलट शिवरायांच्या प्रति त्याच्या नजरेत तुच्छतेचीच भावना महाराजांना दिसत होती, आणि आता महाराजांना हे सगळं असह्य होत होतं। अरे स्वतःला तुम्ही मुघल बादशहा म्हणवतात आणि कालपासून ही काय नाटकं चालवलीये, येणाऱ्या पाहुण्याचा अपमान तो किती करायचा, आपण इथं आलो हा फार मोठा मूर्खपणा झाला, औरंगजेबासारख्या घातकी माणसावर आपण विश्वासच ठेवायला नको होता असं महाराजांच्या मनात राहून राहून येत होतं। महाराजांनी नजराणा ठेवल्यानंतर औरंगजेबानं महाराजांकडे पाहिलं सुद्धा नाही, आणि त्यानं आपल्या अर्जबेगीला इशारा केला आणि कैशा तुच्छतेनंच त्यानं अर्जबेगीला आदेश दिला, अर्जबेगी इने ले जाओ। आता महाराजांना पुन्हा एकदा धक्का बसला। अर्जबेगीलाही महाराजांची निश्चित जागा कुठली हे काही ठाऊक नव्हतं। तसं पाहिलं मित्रांनो तर शंभूराजे 5000 मनसबदार होते, महाराजांचे दुसरे एक चाकर, सेवक, त्यांचे पूर्वीचे सरसेनापती नेताजी पालकर हेही 5000 मनसबदार होते। त्यामुळे महाराजांना त्यापेक्षाही उच्च दर्जाची अपेक्षा होती आणि महाराजांचा तो मानच होता। पण औरंगजेबानं महाराजांसाठी कुठलंही स्थान अगोदर निश्चित केलेलं नव्हतं, महाराजांसाठी कुठलीही जागा त्यावेळी राखीव ठेवण्यात आली नव्हती, आणि हा महाराजांचा उघड उघड औरंगजेबानं केलेला अपमान होता। त्यावेळी 15 दिवसांपूर्वी एका मुघल उमरावाचं निधन झालं होतं। हा मुघल उमराव 5000 मनसबदार होता। त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर महाराजांना खूप मागच्या रांगेमध्ये उभं करण्यात आलं। महाराजांना मुघलांच्या दरबाराचे रीतिरिवाज चांगलेच माहीत होते। महाराजांचं प्रत्येक काम हे शिस्तबद्ध असायचं,
प्रत्येक गोष्टीची माहिती घेतल्याशिवाय ते योजना आखत नसायचे. त्यामुळं आपलं स्थान औरंगजेबानं अगोदरपासून निश्चित केलं नाही याचाच अर्थ असा की औरंगजेबाच्या मनात आपल्याशी दगाबाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे पक्का आहे. आपला अपमान तो जाणून बुजून याच्यासाठी करतोय की त्याला आपल्याशी दगा फटका करायचाच होता. आणि आपण नाईलाजानं मिर्झा राजांच्या शब्दांना भुललो आणि औरंगजेबाच्या जाळ्यात अटकलो अशी चाणाक्ष महाराजांची खात्रीच झाली होती. अपमानाचं दुःख सहन होत नव्हतं. महाराजांना ज्या मागच्या रांगेत उभं करण्यात आलं होतं तिथून महाराजांना बादशहाचंही नीट दर्शन घेता येत नव्हतं. आपला 9 वर्षांचा मुलगा 5000 मनसबदार आहे. आपले सेवक नेतोजी पालकर हेही 5000 मनसबदार आहेत. त्या हिशोबानं निदान आपल्याला 7000 मनसबदारी जागेवर उभं करायला पाहिजे होतं असा महाराजांचा आग्रह होता. पण इथे तर कुठलासा मुघल उमराव मेला होता आणि त्याच्या मरण्यामुळं रिक्त झालेल्या जागेवर महाराजांना कसं बसं उभं करण्यात आलं होतं. आणि तिथं उभं राहिल्यानंतर आता महाराजांच्या डोळ्यांमध्ये फसवणुकीमुळं क्रोधामुळं अश्रूच तरळत होते. महाराजांचे डोळे पाणावलेले होते. महाराजांच्या डोळ्यांमध्ये क्रोधाचा अंगार तेव्हा पेटला जेव्हा त्यांच्या समोर त्यांनी एका पाटमोऱ्या सरदाराला पाहिलं आणि तो उमरा होता मरुधरापती महाराजा जसवंत सिंग राठौर. मुघलांचे 6000 मनसबदार 6000 धात. महाराजा जसवंत सिंग हा मावळ्यांना मराठ्यांना कित्येक वेळा पाठ दाखवून पळालेला होता आणि आजही तो महाराजांना पाठ दाखवूनच उभा होता. महाराजांच्या पुढच्या रांगेत उभा होता. या पळपुट्या महाराजा जसवंत सिंगाला आपल्यापेक्षाही श्रेष्ठ स्थान, आपल्याला त्याची पाठ पाहावी लागते. म्हणजे मुघल दरबारानं आपल्याला किती किंमत दिली आहे हे महाराजांना कळून चुकलेलं होतं. महाराजांचं अंग संतापानं नुसतं थरथरत होतं. महाराजांचा गोरापान रंग आता लालबुंद होऊ लागला होता. आपलं डोकं भणभणतंय आणि आपण विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहोत असं महाराजांना वाटलं होतं. यावेळी कुंवर रामसिंह आपल्या 2500 मनसबदारी रांगेत फार मागं जाऊन उभा राहिलेला होता आणि महाराज हात रुमालात बांधून मान खाली घालून मोठ्या कष्टानं आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आणि इकडे मुघल दरबारात महाराजांच्या अस्तित्वाची बिलकुलही दखल न घेता दरबाराचं काम पुढे चालू ठेवलं गेलं. दरबारातले अधिकारी एक एक मनसबदाराचं एक एक उमरावाचं नाव पुकारत होते आणि तो मनसबदार पुढे येऊन बादशहा समोर उभा राहून बादशहाला कुर्णीसाद करत होता. काही जण आपले गुडघे टेकून बादशहा समोरच्या जमिनीचं चुंबन घेत होते, तर काही जण चक्क बादशाह समोरच्या जमिनीवर साष्टांग दंडवतही घालत होते. बादशाह प्रति आदर व्यक्त करायचा त्यांच्या त्या नाना तरा होत्या. दरबारात बादशाहला कुणी कुणी काय काय अर्पण केलंय याची सगळी यादीच वाचून दाखवण्यात येत होती आणि महाराज अपमानाच्या आगीत धगधगत होते. महाराजांच्या मनात ज्वालामुखी खदखदत होता. आता दरबाराच्या कामकाजाची समारोपाच्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली होती आणि बादशहाच्या सालगिरह प्रित्यर्थ मानाचे विडे मानकऱ्यांना वाटले जाऊ लागले. मित्रांनो, पान सुपारीचं तबक महाराजांसमोर आलं आणि महाराजांना मानाचा विडा मात्र देण्यात आला. आणि यानंतरचा जवळपास शेवटचा कार्यक्रम असा होता खिल्लत वाटण्याचा, सरोपा वाटण्याचा. सरोपा किंवा खिल्लत म्हणजे मानाची वस्त्र. मित्रांनो, बादशहाची ही खिल्लत फक्त मोजक्या लोकांना आणि महत्वाच्या व्यक्तींनाच दिली जायची. महाराजांची अपेक्षा नवे नवे महाराजांना ही खात्रीच होती की आपल्याला मानाची खिल्लत देण्यात येईल, आपल्याला मानाचा सरोपा बादशहाच्या हस्ते देण्यात येईल. पण महाराजांचा हाही अपेक्षा भंग करण्यात आला. महाराजांना ह्याही मानातून वगळण्यात आलं. महाराजांचा इथंही अपमान करण्यात आला. बादशहाकडून मानाची खिल्लत यावेळी फक्त शहजाद्यांना, वजीर जाफर खानाला आणि जाणीवपूर्वक मुद्दाम महाराजा जसवंत सिंग राठोड यांनाच देण्यात आली. जसवंत सिंग राठोड सारख्या पळपुट्याला खिल्लत देण्यात येते, पण आपल्यासारख्या पराक्रमी माणसाला या बहुमानातून वगळलं जातं हे कळताच महाराजांच्या संयमाचा बांध ढासळला. महाराजांच्या मनामध्ये खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा आता विस्फोट झाला. प्राण गेला तरी बेहत्तर, पण आता अशी अपमानास्पद वागणूक बिलकुल स्वीकारायची नाही असं महाराजांनी पक्क ठरवलं. आता विनाश हो नाही तर काही हो, आता आपण ह्या अपमानाबद्दल बोलणारच असं महाराजांनी ठरवून टाकलं
आणि सह्याद्रीच्या या सिंहानं त्या दरबारात मोठी गर्जना केली. महाराजांच्या मनातला ज्वालामुखी उसळला आणि तो आता फसफसून बाहेर येऊ लागला. मित्रांनो, मुघलांच्या दरबारात साधं कुजबुजणं, एकमेकांशी बोलणं हा सुद्धा गंभीर गुन्हा मानला जायचा. मान वर करणं तर हा त्यापेक्षाही गंभीर गुन्हा होता. मान वर करणाऱ्याची मान छाटली जायची. मुघल बादशहाच्या दरबारात मान वर करून बादशहाकडे बघणं म्हणजे गंभीर राजद्रोहाचा गुन्हा होता. ती बगावत मानली जायची. पण आता स्वाभिमानी महाराजांसाठी त्यांच्या प्राणापेक्षाही त्यांचा आत्मसन्मान जास्त महत्वाचा होता. खरं पाहिलं तर महाराज यावेळी स्वतःच्या जीवावरच उदार झाले होते. जर औरंगजेब आपल्याला दगा फटका करून मारणारच आहे तर आपण आपलं क्षात्र तेज दाखवून मरावं. निदान गुलामगिरी न पत्करता आपण मान ताट ठेवून शहीद झालो हे तरी महाराष्ट्रात कळेल असं महाराजांना वाटलं. आणि मग त्यावेळी महाराजांनी मुघलांच्या दरबाराचे सगळे रीतिरिवाज, सगळे नीतिनियम लाथाडून लावले आणि महाराज कडाडले, राम सिंग ये हमसे भी आगे दरबार में कौन खड़ा है. महाराजांच्या या वाक्यानं दरबारात जणू भूकंप झाला होता. खुद्द औरंगजेब सुद्धा दचकला. इतक्या मोठ्या आवाजाची औरंगजेबाच्या दरबाराला, मुघलांच्या दरबाराला सवयच नव्हती. शेकडो वर्षांपासून त्या दरबारात फक्त कोल्ह्या कुत्र्यांचं केकाटणं आणि लाचार कोल्हेकुईच ऐकू येत होती. आज पहिल्यांदाच त्यांनी एक सिंह गर्जना ऐकली होती. महाराजांचा असा भारदस्त आवाज ऐकताच रामसिंग मात्र भीतीनं लोळागोळाच झाला होता. असं काही होईल अशी त्याची अपेक्षाच नव्हती. मित्रांनो, माणसाला जर खूप जास्त संताप झाला तर त्याला भोवळ येऊ लागते, चक्कर येऊ लागते. यावेळी महाराजांचंही तसंच झालं आणि महाराज संतापानं थरथरत असताना त्यांना चक्कर आल्यासारखं झालं, भोवळ आल्यासारखं झालं आणि महाराज आग्रा दरबारातल्याच एका खांबाला टेकून तिथंच क्रोधाग्नीत जळत टेकून बसले. बादशहाशिवाय आणखी कुणी दरबारात बसणं हाही बादशहाचा अपमानच होता. आता महाराज स्वतःच्या जीवावरच उदार झाले होते आणि ते कुठल्याही नियमांची, कुठल्याही रीतिरिवाजांची, कुठल्याही कायदे कानूनांची पर्वा बिलकुल करणार नव्हते. आता बादशहाच्या दरबारात थोडासा गोंधळ चालू झालेला होता. औरंगजेबाचं लक्ष शिवाजी राजांकडे होतच. शिवाजी राजांना असं खांबाला टेकून खाली बसलेलं पाहताच औरंगजेबानं रामसिंगाला इशारा केला आणि रामसिंगाला आदेश दिला, रामसिंग सेवा को पूछो क्या हो, उसकी त्यौरिया क्यों चढी है. भीतीनं थरथर कापणारा, लोण्याचा आणि मेनाचा गोळा झालेला रामसिंग आपल्या रांगेतून घाबरत घाबरत पुढे आला आणि शिवरायांकडे जाऊ लागला. तो शिवरायांच्या जवळ येताच महाराज पुन्हा कडाडले. आता महाराजांचा स्वतःवर बिलकुल ताबा राहिलेला नव्हता. स्वाभिमानानं जागा घेतली होती, सिंह जागा झाला होता आणि तो आता एकसारख्या गर्जना करू लागला होता. आपल्याकडे रामसिंगाला येताना पाहून महाराज बसल्या बसल्याच त्याच्यावर पुन्हा एकदा कडाडले. मूळ राजस्थानी पत्रातला उल्लेख असा आहे, रामसिंग तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारी बादशाही देख्या, मैं ऐसा आदमी हूँ जो गौर करने खड़ा रख्यो, मुझे खड़ा तो करीना सिर रख्या होता. म्हणजे रामसिंग, मी तुला पाहिलं, तुझ्या बापाला पाहिलं, तुझ्या बादशहाला पाहिलं, तुम्ही माझ्या सारख्या तेजस्वी माणसाला ताटकळत ठेवून त्याचा वारंवार अपमान करत आहात. मला तुमची मनसबदारीच नको. जर तुम्हाला माझ्या सारख्या माणसाला दरबारात उभं करायचं होतं तर माझ्या दर्जाचा विचार करायला पाहिजे होता, माझा असा अपमान करायला नको होता. आणि आता महाराज संतापानं थरथरत उठले आणि तडक बादशहाच्या तख्ताला पाठ टाकून बाहेर जायला निघाले. मित्रांनो, बादशहाचा दरबार चालू असताना बादशहाच्या परवानगी शिवाय दरबार सोडणं म्हणजे राजद्रोहाचा, बगावतीचा गुन्हा मानला जायचा आणि त्या गुन्ह्याची शिक्षा मृत्यूदंड अशीच होती. पण महाराजांना आता कशाचीही पर्वा नव्हती. पण रामसिंग मात्र घाबरलेला होता. महाराजांच्या संपूर्ण जीवितांची, संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि महाराज हा कुठला अनर्थ करत आहेत, ते स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देत आहेत. दरबाराबाहेर जाणाऱ्या महाराजांचा हात धरून रामसिंगानं महाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण महाराज अक्षरशः रागानं उभे पेटलेले होते. महाराजांनी सरळ रामसिंगांचा हात झिडकारून लावला. पण दरबाराबाहेर न जाता महाराज तिथल्याच एका खांबाला आपलं डोकं ठेवून उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रूंच्या धारा लागल्या. रामसिंग महाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होता, त्यांना शांत व्हायला सांगत होता.
पण महाराज त्याचं काहीही ऐकून घ्यायला आता तयारच नव्हते. महाराज त्याला म्हणत होते, मारो मरण आयो यो तो तुम मुझे मारेंगे या मैं अपघात कर मरूंगा, मेरा सिर काट कर ले जाओ, मैं बादशाह जी की हजुरी नहीं करता. म्हणजे माझं आता मरण जवळ आलं आहे, आता तुम्ही मला ठार मारा किंवा मी स्वतःच आत्महत्या करून टाकतो. पाहिजे तर तुम्ही माझं मुंडक कापून ते बादशाह समोर न्या, पण आता मी बादशहाची चाकरी बिलकुल करायला तयार नाही. महाराज काही ऐकतच नाही म्हणून रामसिंग नाईलाजानं औरंगजेब बादशहाकडे गेला आणि बादशहाला त्यानं सांगितलं की शिवाजी राजांना खिल्लत मिळाली नाही, मानाची सरोप्याची वस्त्र मिळाली नाही म्हणून ते जरा नाराज झाले आहेत. मग ह्यावेळी ढोंगी औरंगजेबानं आपला नसलेला उदारपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या वाढदिवसाच्या पवित्र दिवशी असा तमाशा दरबारात नको म्हणून त्यानं आपल्या 3 अधिकाऱ्यांना मुल्तफित खान, अकील खान आणि मुखलीस खान यांना सांगितलं की शिवाला सरोप्याची मानपानाची वस्त्र द्या, खिल्लत द्या, त्याची समजूत काढा आणि त्याला मोठ्या आदरानं माझ्या सिंहासनाकडं माझ्या जवळ घेऊन या. आणि मग बादशहाच्या आदेशानुसार अकील खान, मुल्तफित खान आणि मुखलीस खान खिल्लत घेऊन, मानाची वस्त्र घेऊन महाराजांच्या जवळ आले आणि ते महाराजांची समजूत काढू लागले. पण आता स्थिती त्यांच्याही नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. महाराजांचा ज्वालामुखी सारखा भडकत होता. त्यावेळी महाराज त्या तिघांना काय म्हटले याबद्दल राजस्थानी पत्रात असा उल्लेख आहे, सेवा तब कहो मैं सिरो पाव नलो, मुझे बादशाहजी जसवंत सिंह सो तलो खड़ा गौर करीने खड़ा करो, सो मैं ऐसा आदमी हो जू मुझे औ गौर करीने खड़ा करो, मैं बादशाह जी का मनसब नहीं लेता, चाकर नहीं रहता, मुझे मारियो चाहो तो मारो, कैद में किया चाहो कैद में करो, मैं सिरो पाव न पैरो. म्हणजे माझ्या सारख्या अत्यंत तेजस्वी माणसाला महाराजा जसवंत सिंघापेक्षाही हलका दर्जा दिला गेला. मुघलांच्या दरबारानं माझा बिलकुल योग्य तो सन्मान राखला नाही, मला मनसबदारी नको, मुघलांची चाकरी नको, पाहिजे तर तुम्ही माझं मुंडक कापून ते बादशहाला भेट म्हणून द्या आणि जर मला कैदेत टाकायचं असेल तर कैद करून टाका, पण आता मी बादशहाची खिल्लत बिलकुल घेणार नाही. तसं आकील खान, मुल्तफित खान आणि मुखलीस खान या 3 खानांनी महाराजांना समजावण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा, त्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, पण महाराज काही राजी झालेच नाही. मग शेवटी नाईलाजानं ते तिघही औरंगजेबाकडे आले आणि त्यांनी सांगितलं की शिवाची तब्येत अजून ठीक नाही आहे. मग बादशहानं कुंवर रामसिंहालाच आज्ञा दिली की कुंवर रामसिंहजी तुम्ही शिवाला घेऊन आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी न्या आणि त्याची समजूत घालण्याचा चांगला प्रयत्न करा. आणि मग कुंवर रामसिंहानं शिवाजी महाराजांना आपल्या सोबत घेतलं आणि त्यांच्याशी काही एक शब्द न बोलता तो आपल्या हवेलीच्या दिशेनं चालू लागला. महाराजांच्या मुक्कामाची जागा ही त्या हवेलीच्या जवळच होती. महाराज तर दरबारातून निघून गेले, पण सगळ्या दरबाराचा, अमीर उमरावांचा आपल्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. असं काही दृश्य मुघल दरबारात घडू शकतं असं त्यांना कधीच वाटलेलं नव्हतं. बादशहाच्या दरबारात, बादशहाच्या समोर बादशहाचाच अपमान करण्याची हिंमत कुणी मर्द दाखवू शकतो असं त्यांना वाटलंच नव्हतं. जोपर्यंत महाराज दरबारात होते तोपर्यंत सगळे लोक शांत होते, पण एकदा का महाराज दरबाराच्या बाहेर गेले तसं सगळ्यांना कंठ फुटला. कारण ह्यापैकी बऱ्याच उमरावांनी अगोदर महाराजांकडून आणि मावळ्यांकडून सनसनीत रट्टे खाल्लेले होते आणि त्याचा बदला घेण्याची त्यांनाही सुवर्ण संधी आलेली होती. औरंगजेब मात्र आपल्या चेहऱ्यावर आपले नेहमीचेच शांत आणि गंभीर भाव ठेवून होता. झालेल्या प्रसंगानं आपल्याला कुठलाही फरक पडला नाही हे तो दाखवून देण्याचा प्रयत्न करत होता, पण आतल्या आत आपलं थोबाड चांगलंच फुटल्याची जाणीव त्याला झालेली होती. शिवाजी राजासारख्या स्वाभिमानी सिंहाला डिवचून त्याचा अपमान करण्याचा खेळ आपल्या चांगलाच अंगलट आला याची जाणीव औरंगजेबाला झाली होती. त्याच्या स्वतःच्याच पोरकटपणामुळं त्याच्या वाढदिवसाचा चांगला बट्ट्याबोळ झालेला होता. आता महाराजांचे दुश्मन चांगलेच घडाघडा बोलू लागले होते. त्यांनी बादशहाला अर्जी करायला सुरुवात केली की बादशहा हजरत सलामतनं या गुस्ताखीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नये, या दख्खनच्या सिवानं इथं येऊन मुघलांच्या महान दरबाराची बेअदबी केली आहे.
राजस्थानी पत्रात एक सरदार मुर्तजा खान काय बोलला याचाही उल्लेख आहे। सिवा हैवान है आज सिरोपाव न पहरिया तो क्या हुआ कल पहरेगा। मिर्जा राजा की खातरी दोस्ती हो इसका क्या। म्हणजे शिवाजी राजा हा जंगली माणूस आहे, त्याने आज सरोपा घेतला नाही तर काय झालं उद्या घेईल। केवळ मिर्झा राजांची आणि औरंगजेब बादशहाची गहरी दोस्ती आहे आणि मिर्झा राजांनी शब्द दिला आहे म्हणून आम्ही सगळं सहन करतोय, नाहीतर हा शिवाजी म्हणजे मुघल दरबारासमोर कसपटच आहे। आणि मित्रांनो, मिर्झा राजा जयसिंगच्या गटावर जळणारे, कुंवर रामसिंगवर जळणारे दुश्मनही मुघल दरबारात काही कमी नव्हते। महाराजा जसवंत सिंग तर मिर्झा राजा जयसिंगांना नेहमी पाण्यातच पाहायचा। आणि आता मिर्झा राजा जयसिंगांना कमीपणा दाखवायची नामी संधी महाराजा जसवंत सिंग राठोडांकडे चालून आली होती आणि ही संधी महाराजा जसवंत सिंग काही सोडणारच नव्हता। पण एवढं होऊनही शांत असणाऱ्या औरंगजेबाच्या मनात नक्की काय चाललंय याचा कुणालाच काही अंदाज येत नव्हता। पण दरबारातल्या सगळ्यांचंच एकच म्हणणं होतं की शिवाजी राजानं दरबारात गुस्ताखी करून स्वतःचं मरण ओढून घेतलं आहे। आता शिवाजी राजाचं जगणं म्हणजे निव्वळ अशक्यच आहे। पण मित्रांनो, ज्या दरबारात साधं कुजबुजणं म्हणजे गंभीर गुन्हा होता तो हा दरबार शिवाजी राजानं सह्याद्रीच्या सिंहानं गर्जना करून दणानून सोडला होता। वाढदिवस होता बादशहाचा, पण चर्चा होती शिवरायांची आणि सायंकाळ पर्यंत तर ही बातमी सगळ्या आग्रा शहरात वणव्यासारखी पसरलेली होती। आग्रा शहरात आता प्रत्येकाच्या ओठांवर केवळ एकच नाव गुंजत होतं, ते म्हणजे दख्खनच्या शिवाजी राजांचं। मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या। आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे। मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। आपले खूप खूप धन्यवाद।